मित्रांनो, हा जर तुम्ही एक व्हिडिओ बघितला तर तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ बघायची गरज लागणार नाही, कारण की मी या व्हिडिओमध्ये सगळेच टॉपिक एकदाच तुम्हाला समजवण्यासाठी घेतलेले आहेत. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजवणार आहे की एक गुंठा म्हणजे किती, एक हेक्टर म्हणजे किती, एक एकर म्हणजे किती होणार आहे, एक बिघा किती होणार आहे, आणि एक आर जे आपल्या सातबाऱ्यावर लिहिलेलं असतं ते एक आर असतं, एक गुंठा नसतं. आणि एक आर आणि एक गुंठ्यामध्ये काय फरक येतो ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच पूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याची गरज का लागली, कारण की मी एक दोन वर्ष अगोदर एक व्हिडिओ बनवलेला की एक गुंठा म्हणजे किती, त्याच्यावर पण मला भरपूर कॉमेंट आले की सर आम्हाला गुंठा वगैरे आम्हाला तर समजलं, पण एक आर आणि एक गुंठ्यामध्ये किती फरक येतो. म्हणजे एखादं जर आपल्याला व्यवहार करायचं असेल, एखादी जमीनचं खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा असेल किंवा जर लागवड करायची असेल, तर आपण जर मोजायला गेलं तर एक आर आणि एक गुंठ्यामध्ये आपल्याला म्हणजे विविधता आढळते, आणि त्याच्यामुळे आपलं गणित आहे ते थोडं चुकीचं होतं. त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. आणि मी जमीन मोजणी साठी जेव्हा जातो तेव्हा बऱ्याच लोक अशी आहेत, म्हणजे जी आता नवीन जनरेशन आहे त्यांना एक आर आणि एक गुंठा म्हणजे किती असतं आणि एक एकर आणि हेक्टर ह्याच्यात काय फरक आहे आणि किती त्याच्यात मोजमाप आहे हे पण त्यांना माहीत नसतं. त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवून सर्वसामान्य जो माणूस असेल त्याच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे की कशाप्रकारे एक गुंठा आणि एक आर आणि एक एकर आणि एक हेक्टर ह्याचं एकक कशा प्रकारे आहे आणि त्याच्यात किती जमीन असते त्याची मी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला समजवतो मित्रांनो की एक आर आणि एक गुंठा हे म्हणजे कशा प्रकारे आहे, कारण सातबाऱ्यावर सगळ्यात जास्त एक आरचा उल्लेख असतो. आणि आपल्याला जर एखादं काही जर काम करायचं असेल तर आपण गुंठ्यामध्ये जमीन मोजतो. तर एक गुंठा म्हणजे किती असतं ते मी पहिले तुम्हाला समजवतो. तर एक हजार एकोणनव्वद म्हणजे 1089 चौरस फूट जेव्हा असतं तेव्हा एक गुंठा पकडला जातो. आता 1089 चौरस फूट केव्हा तयार होतं तर मी उदाहरणार्थ एक तुम्हाला आकृती काढून दाखवतो, त्या आकृतीनुसार तुम्हाला समजण्यास मदत होईल. आता मी हे एक चौकोन तुम्हाला काढून दाखवतोय. हा एक जर चौकोन आहे तर ह्याची लांबी असणार आहे ती 33 असणार आहे आणि त्याची रुंदी असणार आहे ती सुद्धा 33 असणार आहे. म्हणजे चारही बाजू समजा 33. मी एक उदाहरणार्थ देतो, मी तुम्हाला असं नाही सांगत की तुमची जमीन पण अशीच असू शकते. तर जर आता मी हा उदाहरणार्थ तुम्हाला देतोय की 33 बाय 33 ची जेव्हा जमीन असते त्याला आपण जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळणार आहे ते 1089 चौरस फूट हे आपल्याला उत्तर तिथं मिळतं. तर आता समजा आपली 33 बाय 33 आहे म्हणजे त्याच्यात कसं होणार आहे की 1 बाय 1 चे म्हणजे 1 बाय 1 चा हा पूर्ण एक 1089 चौकोन जेव्हा तयार होतात ह्या मॅपमध्ये तेव्हा अशा प्रकारे समजा आपण हे चौकोन पकडले तर त्याच्या 33 बाय 33 मध्ये 1089 चौकोन असणार आहेत. म्हणजे जर तुम्ही असं मोजलं 33 लांबी 33 रुंदी आणि जर त्याला गुणाकार केला तर 1, 2, 3 अशा प्रकारे 1089 चौरस फूट तेवढं क्षेत्र असतं तेव्हा एक गुंठा पकडला जातो. आता हा एक गुंठ्याचा आपल्याला हिशोब आहे, बरोबर आहे. आता आपण तेच समजणार आहे की एक आर मध्ये किती क्षेत्र असणार आहे. तर एक आर मध्ये तुम्ही जर बघितलं मित्रांनो की तिथे फुटाचा उल्लेख नसतो. आर हा मीटरचं एकक आहे आणि तिथे आपण मीटरामध्ये काढायचा प्रयत्न करायचा आहे, कारण की तिथे जर आपण चौरस फूट बघितलं एक आर मध्ये तर मी तुम्हाला समजवतो चौरस फूट त्याचं असणार 1076. म्हणजे मी मगाशी इथे लिहिलेलं 1076 इथे बघा 1076 हे चौरस फूट असणार आहे एक आरचं, बरोबर आहे. 1076 आणि एक गुंठ्याचं क्षेत्रफळ किती असणार आहे 1089 क्षेत्रफळ असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यात म्हणजे कमी जास्त क्षेत्र आहे. एक आरचं आहे ते चौरस फूट कमी असतं आणि एक गुंठा आहे ते एक आर पेक्षा चौरस फूट जास्त असतं तेव्हा एक आर होतं. आता चौरस फुटाने जर बघायला गेलं एक आरचं क्षेत्रफळ तर 1076 असे चौकोन एक एक फुटाचे 1 बाय 1 जे तयार झाले म्हणजेच तो एक आर जमीन पकडली जाते. आता त्याच्यानंतर आपण जर चौरस मीटरमध्ये गुंठ्याचं बघायला गेले तर 101.17 म्हणजेच 101 असे चौकोन एक एक मीटरचे लांबी रुंदी 1 मीटर असलेली चौकोन 101.17 चौरस मीटर असेल तेव्हा एक गुंठा तयार होणार. म्हणजेच आपली जी लांबी रुंदी असणार आहे ती 101 चौरस मीटरची म्हणजे असणार आहे जेव्हा एक गुंठा पकडला जातो. आणि त्याच्यामध्ये जर मी तुम्हाला समजवलं की ह्याच्यामध्ये चौरस फूट किती असणार आहे तर मी मगाशी इथे लिहिलेलं की 100 चौरस फूट. आता हे जे आहे हे असलं आहे की 10 बाय 10 म्हणजेच जो एक आर पकडला जातो तो 10 मीटर बाय 10 मीटर म्हणजेच असं पकडलं तर तुम्हाला इथे असा जर चौकोन केला तर त्याची लांबी असणार आहे 10, 10, 10 आणि 10 म्हणजेच 10 ने आपल्याला तिथे गुणायचं आहे. तर 10 बाय 10 केलं तर आपल्याला एक आरचं क्षेत्रफळ मिळतं. हे जे क्षेत्रफळ आहे 100 चौरस मीटर म्हणजे 10 गुणिले 10 तेव्हा एक आर चौरस मीटर
तिथे तयार होतो. आता मी पुढचं तुम्हाला समजवतो की एकर मध्ये काय फरक असणार आहे. आता बऱ्याच लोकांनी सगळ्यांनी विचारलं की एकर मध्ये कशा प्रकारे असणार, तर एकर मध्ये तुम्ही जर असं बघितलं तर 40 आर जमीन असते, ती एक 40 गुंठे आणि 40 आर असं आपण जर सर्वसामान्य माणसाला जरी विचारलं तरीच त्यांना असंच माहिती आहे की 40 गुंठे म्हणजे एक एकर क्षेत्र पकडलं जातं. तर इथे आपण बघितलं तर हे तुम्ही चौरस फूट बघितलं तर एक आरचं एक एकरचं चौरस फूट किती होणार आहे, 43,560 चौरस फूट तेवढं एक एकरचं क्षेत्रफळ होणार आहे. 40 गुंठे म्हणजे एक एकर बसणार आहे. त्याच्यानंतर चौरस मीटर पकडलं तर 4,046.86 एवढं बस चौरस मीटर हे एक एकरचं बसणार आहे. आणि हा आता बिघा हा जो आपल्याला एकक आहे हे ठराविक लोकांना माहीत नाही आहे, पण हा आपल्या जर कालांतरित जे पुढचं आपली इसवी सन बघितली तर त्याच्यामध्ये बिघाचा उल्लेख जास्त होता आणि क्षेत्र हे बिघानेच विकलं जात होतं, भाड्याने घेतलं जात होतं, सगळा व्यवहार हा बिघाने होत होता. तर 2.489 म्हणजेच हा एक एकरचा बिघा होतो, म्हणजे जेव्हा 2.498 असतं म्हणजेच 2.5 बिघा असं सर्वसामान्य जर पकडलं तर 2.5 बिघा म्हणजे एक एकर पकडलं जातं. तर मी बिघाचं पण मी इथे काढलेलं आहे चौरस फुटर वगैरे, हे बिघाचं आहे मित्रांनो, हे इथे मी लिहायला विसरलो, 1 बिघा हे आहे ते बिघाचं आहे. तर आपण इथे नंतर बघणारच आहेत की बिघामध्ये कशा प्रकारे होईल. तर आतापर्यंत मी तुम्हाला समजवलं ते 1 आर आणि 1 गुंठा ह्यातली तफावत मी तुम्हाला समजवली. त्याच्यानंतर मी 1 एकर म्हणजे कशा प्रकारे आपण मोजलं जाईल की 40 गुंठा असणार आहे, एवढं एवढं चौरस मीटर असणार आहे, 2.5 बिघाने 1 एकर होतं. आता हेक्टरमध्ये पकडूया. आता हेक्टरमध्ये भरपूर तफावत येते. जेव्हा आर आणि गुंठ्यामधली आपली जर कमी जास्त क्षेत्र असते ते आपल्याला जर माहीत नसेल तर ह्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस असतो तो फसला जातो. कशा प्रकारे फसला जातो आणि त्याचं एक एक कशा प्रकारे ते पण मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात आधी बघितलं इथे मित्रांनो, तर तुम्हाला इथे बघितलं तर 1,00,000, 1,00,000 म्हणजे 1,76,039 चौरस फूट असेल तेव्हा 1 हेक्टर क्षेत्रफळ पकडलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यात 100 गुंठे येत नाही, 100 आर येतात. इथे बघितलं तुम्ही तर 100 मीटर 100 आर म्हणजे 1 हेक्टर पकडलं जातं, जे आपल्या 7-12 लिहिलेलं असतं. 1 पॉइंट जर असं लिहिलेलं असेल तर ते 100 आर पकडले जातात. तिथे 100 गुंठे पकडले जात नाही, तिथे फक्त 99 गुंठे म्हणजे 98 पॉईंट काहीतरी 80 का 90 असं आहे, तरी आपण इथे 99 घेतलेला आहे. तर त्या प्रकारे आपल्याला इथे क्षेत्रफळ असतं. त्याच्या चौरस मीटर इथे बघितलं तर चौरस मीटर मी जसं इथे तुम्हाला बिघामध्ये दाखवलं 10 बाय 10 100 चौरस मीटर तेव्हा 1 बिघा असतो, तर इथे बघितलं तर 10,000 चौरस मीटर म्हणजे जिथे 100 गुणिले 100 जेव्हा लांबी रुंदीचा प्लॉट असेल तेव्हा तो 1 हेक्टरचा इथे पकडला जाणार आहे. तर तशा प्रकारे 10,000 चौरस मीटर एवढा जर क्षेत्रफळ असेल तेव्हा आपल्याला 1 हेक्टरचं क्षेत्रफळ घेतलं जातं आणि 6.0173 बिघे त्याच्यात येतात, म्हणजे तेवढं क्षेत्रफळ असेल तेव्हा 1 हेक्टर पकडलं जातं. आता आपण बिघ्यावर येऊया. बिघा कशा प्रकारे असतो की 17,442 चौरस फूट तेव्हा 1 बिघा पकडला जातो. त्याच्यानंतर चौरस मीटरचं पकडलं तर 1620 चौरस मीटर तेव्हा तिथे चौरस मीटरमध्ये 1 बिघा पकडला जातो. आणि गुंठ्यामध्ये पकडलं तर 16 गुंठे जेव्हा असते, म्हणजे हे महाराष्ट्राचं एकक आहे मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सॉरी राज्यामध्ये हे बिघाचं प्रमाण हे कमी जास्त आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये हे 16 गुंठ्याचं प्रमाण आहे आणि 16 गुंठे असल्यावर 1 बिघा पकडला जातो, म्हणजे अशा प्रकारे 1 बिघाचं हे प्रमाण आहे. तर नक्कीच तुम्हाला 1 आर आणि 1 गुंठा त्याच्यात काय फरक आहे ते मी तुम्हाला समजवलं. त्याच्यात आता तुमचे काही जे प्रश्न असतील मित्रांनो, कारण की ह्याच्यात असं असतं की ज्या लोकांना समजते त्या लोकांना समजते, नाहीतरी जो सर्वसामान्य माणूस असेल म्हणजे त्याला या गोष्टीमध्ये जर नॉलेज नसेल तर हे सगळं त्याच्या डोक्यावरून जात असतं. आणि जरी समजलं नसेल तुम्हाला तरी तुम्ही कॉमेंटमध्ये मला विचारा, त्याचं नक्कीच मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. म्हणजे शॉर्टकट का नाही की थोडं तुम्हाला मदत करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि हा विषय तुम्ही जरी माझ्या लाईव्हला विचारला, जर तुमचा मोठा प्रश्न असेल आणि लाईव्हमध्ये जरी विचारला तरी नक्कीच मी तुम्हाला हा या व्हिडिओच्या प्रश्नावर उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर आजचा आपण हा टॉपिक सरळ म्हणजे सोप्या आणि सरळ भाषेमध्ये समजलेला आहे. आता या नेक्स्ट आपण व्हिडिओ जो बनवणार आहे त्याच्यात बऱ्याच लोकांचे प्रश्न येणार आहेत ह्या व्हिडिओवर की सर आमचा 33 बाय 33 लांबी रुंदीचा प्लॉट नाही आहे तर आपण क्षेत्रफळ कसं काढायचं. आता समजा एखाद्याचा असा प्लॉट आहे, अशा प्रकारे प्लॉट आहे, ही आहे 50, ही आहे 40, समजा ही आहे 20 आणि ही आहे 30, तर ह्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं हा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर या व्हिडिओखाली जास्तीत जास्त कॉमेंट करा की आम्हाला क्षेत्रफळ काढायचा व्हिडिओ एक बनवा. तर नक्कीच मी समांतर लांबी रुंदी नसलेला
मी एरियाचा क्षेत्रफळ कशा प्रकारे काढायचं, जर प्लॉट असेल तर त्याचं क्षेत्रफळ कशा प्रकारे काढलं जातं, तो पण व्हिडिओ आपण बनवणार आहेत. आणि दुसरा मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो की समजा असा तिरकस एक प्लॉट आहे आणि इथे रोड आहे, आणि जर त्याचे समान भाग करायचे आहेत तर कशा प्रकारे करणार? कारण की बऱ्याच लोकांचे प्रश्न पण हे पण आले की सर आमची लांबी रुंदी समान नाही आहे, सर रोडची फ्रंट साईड जास्त आहे मागची साईड कमी आहे, तर आम्ही वाटण्या कशा प्रकारे करणार? जर अशा प्रकारे तुमचा प्लॉट असेल त्याची वाटणी कशी करायची जर तुम्ही कॉमेंट केले तर नक्कीच आपण त्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ तुम्हाला हा समजला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा, आणि जर नवीन कोणी चॅनलवर येऊन जर माझा व्हिडिओ बघत असेल तर असेच टॉपिक आणि जमिनी रिलेटिव्ह आपले व्हिडिओ असतात, जमिनीच्या कायद्याबद्दल आपले व्हिडिओ असतात, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.